आरक्षणाचा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी नामांतर आणायचं, आरक्षणाचा मुद्दा किंवा गरिबीचा मुद्दा डायव्हर्ट करण्याची हिंदू मुस्लिम प्रश्न निर्माण करायचा, हेच सध्या चालले. त्यांच्याकडे ठोस अशी काही काम नाही. आणि ही फॅसिस्ट व्यवस्था आहे. फॅसिस्ट व्यवस्थेचं वैशिष्ट्य हे असतं की समाजामध्ये दुफळी करायची आणि विशिष्ट लोकांना सगळं काही द्यायचं, अदानी अंबानीचे खिसे भरायचे, यासाठी सगळं हे चाललेलं आहे. आणि त्याच्याकडे तुम्ही बोलू नये म्हणून तुम्हाला आपसात लढवण्याचं चाललेलं आहे. ती आपल्या लहानपणी आम्हाला सांगायचे दोन मांजरांची कथा, आणि माकड येतो आणि त्या दोघांना झगडत ठेवतो आणि सगळं लोणी खातो. हे लोणी खाण्याचा जो प्रकार आहे तो आता बंद झाला पाहिजे. आणि लोकांना हे आता समजायला लागलेलं आहे, हे कर्नाटकने व्यवस्थित सांगितलेलं आहे. असं की ते नामांतराने सगळे प्रश्न मिटतात असं मला वाटत नाही. नामांतराने लोकांची भूक मिटत असेल, मुलांना शिक्षण मिळत असेल, चांगले इथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज वाढत असतील तर माझी काहीच हरकत नाही. पण अहिल्याबाईंच्या नावाला मी कशाला विरोध करू? मी करणार नाही. मला नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल. पण त्याने इंदूरला त्या होत्या, त्यांचं लग्न तिथे झालं होतं आणि तिथे त्यांनी बहादुरी केली होती. त्या इंदूरचं नाव बदला ना, इथे कशासाठी बदलताय? इथे ज्याने हा हे शहर वसवलं त्याचं नाव असं काढण्याचं काय कारण होतं मला माहिती नाही. आणि द्यायचंच नाव तर मालोजीरावांचं नाव द्या ना, ते इथे होते, शाह शरीफ इथे होते, त्यांचं नाव द्या. त्यांचं काय नाही म्हणत नाव? मग कुठे ना कुठेतरी फक्त एका समाजाला जवळ करण्यासाठी नावाचा मुद्दा करायचा आणि मग त्यांच्या ह्याचं काय रिझर्वेशनचं काय करता? त्यांचं रिझर्वेशनचं का नाही करत? त्याचं सर्वे घ्या असं सांगितल्यानंतर तुम्हाला का राग येतो? त्या संबंधात का नाही करत? OBC चं खरं नेमकी किती त्यांची संख्या आहे काय या संबंधामध्ये तुमच्याकडं तुम्ही सर्वे घ्या अशी मागणी त्यांची समाजाची आहे, ती का नाही पुरी करत? असं आहे तो समाज हा मागासलेला समाज आहे, त्यांना हक्क मिळाले पाहिजेत. आणि जे जे OBC आहेत तेच आहे, तसं नाही. नावी धोबी हे सगळेच बारा बळुतेदारांची स्थिती वाईट आहे. त्यांच्या संबंधामध्ये वेगळा विचार करा ना. तो न करताना त्यांना चॉकलेट द्यायचं नामांतराचं, याने त्या समाजाचं मुळीच समाधान होणार नाही. त्या मरकजवर जी जो हल्ला झाला तर तिथे त्या मौलाना लोकांना समजावून सांगत होते, त्या दोन मौलानाला अंधार टाकलेलं आहे. अनेकांचा काही किंवा कुणाचा संबंध नाही अशा लोकांना पकडलेलं आहे. आणि अनेक लोकांना पकडण्यासंबंधामध्ये FIR मध्ये त्यांची नावं आहेत. हा सगळा प्रकार म्हणजे हे सगळं प्रकरण वाढावं या हेतूने केलं गेलेलं आहे. अनेक हिंदू समाजातल्या लोकांनाही पकडण्याचं चाललं आहे. संजय नागरे म्हणून जे आहेत, संजय नागरेच ना, ते अतिशय चांगलं काम करणारे आहेत. त्यांना काय मी तुम्हाला नावच सांगतो कुणाकुणाची आहेत ती. मुनाप रफिक, त्यानंतर दोन मय्यत झालेले लोक आहेत. आणि त्या मय्यत झालेल्या लोक मुनाप रफिक शेख आणि दुसरं नाव आहे मतीन इनामदार. 4 वर्ष एकाला झाली, एकाला 3 वर्ष मरून झालेले आहेत, त्यांची नावं आहेत. म्हणजे हे सगळं हेतुता केलेलं आहे हा. आणि इथल्या पोलीस डिपार्टमेंटबद्दल फार मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. आणि ह्या तक्रारी फक्त मुसलमानांच्या आहेत असं नाही, ह्या तक्रारी सर्वच समाजाच्या आहेत. मुख्यमंत्र्यांना काल मी थोडंसं म्हणालो, मला थोडी माहिती होती, त्यांना मी म्हणालो मी आल्यानंतर नेमकी माहिती घेऊन तुमच्याशी बोलेन. मी 2 दिवसात त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना हे सांगेन. आणि अशी नावं आहेत आता आणखी पकडणार काय, कशासाठी पकडणार? 250 लोकांना तुम्ही पकडलं, पकडताना एक विशिष्ट समाजाला टार्गेट केलं, हे काय? माझं असंही म्हणणं नाही हिंदू समाजातल्या मुलांना पकडा. कशाला पकडता? पकडायचं असेल ना तर तो पोलीस ऑफिसर जो इथे अतिशय चुकीचं काम केलेलं आहे त्याला पहिल्यांदा इथे त्याची वर्दी काढा आणि त्याला इकडून लावा, हाकलून लावा बरं.